सलग 31 वर्ष सैन्य भरतीपूर्वी प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील एकमेव नावाजलेली संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी। तब्बल 21,000 युवक युवतींची भरती, 8वी ते 10वी साठी प्रवेश सुरू। आजच भेट द्या आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। संपर्क मोबाईल नंबर 85 52 86 89 89 आणि 84 03 69 55 00। संजय राऊत असं म्हणतात की जी मतं फुटलेली आहेत त्यांची नावं आमच्याकडे रजिस्टर आहेत किंवा आमच्याकडे आहेत ती नावं, सहा आमदारांची नावं देखील त्यांनी घेतली। ही कार्यपद्धती चुकते। गेल्या 2.5 वर्षामध्ये सतत सुडाचं राजकारण। मी तुम्हाला आता हा विषय नाही आणि ते उभारोबर बोलता येणार नाही। मी तुम्हाला 3 पाणी नोट देईन की ह्यांनी कुठले कुठले लोकोपयोगी निर्णय केवळ देवेंद्र सरकारने केल्यामुळे कॅन्सल केले। हा ही कुठली कार्यपद्धती? आणि त्यामुळे निवडणुकीपूर्वी सुद्धा एकेका आमदाराला बोलून सांगितलं अजून 2.5 वर्ष माझं सरकार आहे। वा अमर पट्टा घेऊन आले, 2.5 वर्ष माझं सरकार आहे, मत नाही केलं तर बघा किती अमाऊंट तुम्ही ऑफर केली, किती विकास निधी का तुमचा घरचा आहे। मी तर उद्या हायकोर्टामध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांना जो विकास निधी असतो त्याच्याबद्दल याचिका दाखल करणार। आमच्याकडे एक्सपर्ट माणूस आहे, त्या एक्सपर्ट माणसाला सांगणार आहे की याचिका दाखल करा। अरे 50 करोड 35 करोड हे घरकाम आमचं आहे क्या? तर तसं त्यांनी आधी आमिष दाखवलं, मग आम्हाला सांगतात घोडे बाजार करता, आणि दुसऱ्या बाजूने आता धमक्या देत आहे। या धमक्यांमुळे ते जोरगेवार काय म्हणाले आम्हाला घोडा म्हणू नका, आणि त्यांनी जे करायचं ते केलं। सामान्य कार्यकर्त्याला हरवण्यासाठी भाजपने अक्षरशः पैशांचा पाऊस ओतला अशी टीका संजय राऊत। संजय राऊत सामान्य कार्यकर्ते केव्हा पासून झाले? संजय पवार मला वाटलं राऊत बीज म्हणताय। संजय पवारांना नाही हरवला। संजय पवार हे माझ्या घरातला मुलगा आहे बिचारा पवार, तर आम्हाला दुःख झालं। परंतु शेवटी मला माझी पार्टी आहे, माझ्या पार्टीसाठी मी माझ्या बायकोचं हे करतो, आणि त्यामुळे ते शिवसेनेकडून आणि धनंजय माडी घेतून बायको म्हणाले की नाही ते माझं जर भाऊ बिव आहे तर मी ऐकणार नाही, तर संजय पवार जोशी ऐकेन। बाकी प्रेम भरपूर आहे। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।